नमस्कार, मी मयुरी वर्मा. विकास समाचारमध्ये आपलं स्वागत. बहुजन विकास आघाडी आणि CPM हे दोन्ही पक्ष एकत्र आले असून ही निवडणूक ते एकत्र लढणार आहे. होळीच्या दिवशी आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी दोन रंगाचे मनोमिलन झाले होते. 2019 ही लोकसभा निवडणूक आम्हीच जिंकू म्हणून या पक्षांचे जोरदार प्रयत्न सुरू आहे. तर आज या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर CPMचे वरिष्ठ पदाधिकारी डॉक्टर अशोक ढवले यांनी प्रचारादरम्यान भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही परिस्थितीत पराभव झालाच पाहिजे ही भूमिका मांडली. आणि ही भूमिका या दोन्ही पक्षांनी का घेतली ते त्यांनी यावेळी सांगितले. पालघर लोकसभा निवडणुकीचा संग्राम सुरू झालेला आहे आणि आज आमच्या या बरोबर बहुजन विकास आघाडीला त्यांनी सपोर्ट केलेला आहे. CPMचे आमचे नेते आहेत अशोक ढवळे साहेब, आम्ही त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, तुम्हाला काय वाटतं? पालघर लोकसभा निवडणुकीमध्ये आणि त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्राच्या आणि देशाच्या निवडणुकीमध्ये आमच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने स्पष्ट भूमिका ही घेतलेली आहे की भारतीय जनता पार्टी आणि त्याचे मित्रपक्ष जो पालघरमध्ये शिवसेना आहे यांचा कुठल्याही परिस्थितीमध्ये पराभव केलाच पाहिजे ही आमची स्पष्ट भूमिका सगळ्या देशभरातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हा अखिल भारतीय पक्ष आहे. आणि त्यामुळे ही भूमिका का आम्ही घेतली, कारण या गेल्या 5 वर्षामध्ये नरेंद्र मोदींच्या सरकारने अक्षरशः शेतकरी, शेतमजूर, तरुण, महिला आणि कामगार या सगळ्यांवर अक्षरशः वरवंटा फिरवलेला आहे. सगळी जी काही त्यांनी आश्वासनं 2014 दिलेली होती त्या सर्व आश्वासनांचा त्यांनी विश्वासघात केलेला आहे. आणि त्यामुळे आज आपण बघतोय की बेरोजगारी आज 45 वर्षामध्ये कधी नव्हती एवढी प्रचंड वाढलेली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रचंड वाढलेल्या आहेत. आपल्या या पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा विकासाचं नाव अजिबात त्यांनी केलेलं नाही आणि उलट विकासाच्या नावावर हे बुलेट ट्रेन, वाढवण बंदर, मुंबई वडोदरा एक्सप्रेसवे वगैरे ज्याच्यामध्ये हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत, तर अशा तऱ्हेचे प्रकल्प ते आणू पाहत आहेत ज्याला पालघर जिल्ह्यातली जनता ही जबरदस्त विरोध करते. अशा परिस्थितीमध्ये या निवडणुकीमध्ये बहुजन विकास आघाडीचे जे कोणी उमेदवार असतील आम्ही असं ठरवलेलं आहे की भाजप शिवसेना युतीचा कुठल्याही हालतीमध्ये पराभव केला पाहिजे आणि त्यामुळे बहुजन विकास आघाडीला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने संपूर्ण पाठिंबा आम्ही दिलेला. याचं मुख्य कारण की आज भाजप सेनेसारखा हा जो अत्यंत म्हणजे हा खरं म्हणजे राक्षसच म्हटला पाहिजे संबंध देशाच्या मुळावर उठलेला आहे. हे जर परत आले तर या देशामध्ये लोकशाहीसुद्धा राहणार नाही, धर्मनिरपेक्षता राहणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली झालेली भारतीय राज्यघटना हिचा पण ते पूर्णपणे तोडून मोडून खाऊन जातील. आणि म्हणून या परिस्थितीमध्ये आम्ही हा निर्णय घेतलेला आहे आणि येत्या याच्यामध्ये आमची जी जवळजवळ 1 लाख मतं आहेत पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये तर ती पूर्णपणे बहुजन विकास आघाडीच्या पारड्यामध्ये आम्ही नक्कीच टाकणार आहोत. तसे आमचे हजारो कार्यकर्ते ऑलरेडी कामाला लागलेले आहेत आणि आणखी या येत्या दिवसामध्ये पूर्ण ताकदीने बहुजन विकास आघाडीचा उमेदवार कसा विजय होईल याकडे आम्ही बघणार. सर, पंतप्रधान म्हणतात मी चौकीदार आहे, चौकीदार झालंय त्याचं कधी भाषण? तुम्हाला सांगतो, पंतप्रधान चौकीदार कोणाचे आहेत माहिती आहे? मुकेश अंबानीचे चौकीदार, अनिल अंबानीचे चौकीदार, गौतम अदानीचे चौकीदार आणि हे जे विजय मल्लय्या नंतर नीरव मोदी, मेहुल चोक्सी यांनी भारतीय बँकांना हजारो लाखो रुपयाचा चुना लावला आणि लंडन अमेरिकेला निघून गेले यांचे हे आहेत चौकीदार. हां, हे काही जनतेचे चौकीदार नाही आहेत, हे मुठभरांचे चौकीदार आहेत. आणि म्हणूनच आमचं म्हणणं आहे की यांनी फक्त या मुठभर लोकांचं भलं केलेलं आहे आणि बाकी सगळ्या गोरगरीब जनतेला त्यांनी पूर्णपणे मातीत घातलेलं आहे. आणि म्हणूनच नरेंद्र मोदीचं सरकार गेलं पाहिजे आणि म्हणूनच पालघरमध्ये भाजप सेनेचा उमेदवार कुठल्याही परिस्थितीमध्ये पडला पाहिजे, बहुजन विकास आघाडी विजयी झाली.